ये वा कोकण आपलोच असा सीजन हा पूर्ण बंद असत. इन आउट इन आउट करायचंय. चटणी सोबत एक नंबर लागते. आजच्या मालवणच्या प्रवासात आपण तारकर्ली देवबाग समुद्र किनाऱ्या सोबत स्कूबा जेट स्की अजून बरेच काही बघणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत बघत राहा. कोकण ट्रीप एपिसोड 2 प्रेझेंटेड बाय अश्विन द एक्सप्लोरर. शुभ सकाळ मंडळी. आज आहे कोकणातील दुसरा दिवस, तारकर्ली बीचवरचा दुसरा दिवस. आणि हे आमचे रूम्स आहेत, एकदम छान आहे. आणि हे बघा माझ्या मागेच आहे ना तिकडे तारकर्ली बीच आहे, फुल रेडी आहे. आज आम्ही जास्तीत जास्त बीच एक्सप्लोर करणार आहोत. काल काय झालं, सिंधुदुर्ग फोर्ट केला आणि बरंच थकून गेलो. पूर्ण 12 घंट्याचा प्रवास झाला नाशिकवरून थेट, तर त्यामुळे सिंधुदुर्ग फोर्ट केल्यानंतर इतकं थकलो, असं पडल्या खल्लास झालो. बरं, दुसऱ्या दिवशी जरा ॲडव्हेंचर करायचा निर्णय होता. समुद्र किनाऱ्यावर भरपूर मजा करायची हे पक्क ठरवलेलं, त्यामुळे एकदम जोशात तारकर्ली बीचकडे पळत सुटलेलो. तारकर्ली बीचला आलोय. आमचं रिसॉर्ट इथेच मागे. पूर्ण अरबी समुद्र इथं पाहवा, तिथे ह्या बाजूस त्या बाजूस कुठे संपत नाही आहे. की त्या बाजूला आहे ना थोडं फूड स्टॉल्स आहे, तिथे खायचं आहे आम्हाला. इथे माझ्या आईला रेती बघितल्या बघितल्या हार्ड बनवायचे सुचले. ही एक नदी आहे जी येऊन मिळते ह्या समुद्राला. आम्हाला काय काय भेटलं, वाव. नमस्कार मंडळी, आपण फूड स्टॉल जवळ चाललेलो आहोत. तारकर्ली बीच आपण एक्सप्लोर करतोय. खाली खूप काय काय भेटतंय, चष्मा भेटतोय, काय काय वेग आणि शंख शिपले एवढे. आणि मी जिथून चालली ना सकाळी इथपर्यंत पाणी होत. घोडा गाडी, कोणती गाडी, कोणती तरी गाडी पळते. आणि सर्व लोक तिकडेच एंगेज दिसत आहे. आय थिंक तिथे बोटिंगची सोय आहे. आपण आज स्कूबा करणार आहोत, ते पण तारकर्ली बीच वर. आय एम सो एक्साइटेड. तारकर्ली बीचच्या मेन पॉइंटवर आलोय, जिथे सर्व तुम्हाला स्टॉल्स, फूड स्टॉल्स, स्कूबा डायविंग जिथे केली जात. आपण आज राजेश्वर स्कूबा डायविंग तारकर्ली यांच्या मार्फत स्कूबा डायविंगची मज्जा घेणार आहोत. पूर्ण 30 ते 35 फूट आतमध्ये तुम्हाला पूर्ण पाण्याच्या खाली घेऊन जातो. पूर्ण 1.5 ते 2 मिनिटाची व्हिडिओ शूटिंग केली जाते. पार्टी किट असतं, सिलेंडर किटला पकडून तुमचा गाईड तिथे राहतो. याच्यामध्ये पिण्याची काही गरज नाही. सेकंड सिक्युरिटी आहे बीसीडीला एक लाल कलरचं बटन असतं, ते प्रेस केल्याने किती पण डीप असेल 2 सेकंदच्या आतमध्ये वर फ्लोट केलं जातं. स्ट्रॉने आपण पितो तसंच इनट म्हणजे माउथ नाही. माउथ हा, 3 आंबोळी केली आहे ना. हा आंबोळी खाणार आहे. म्हणजे काय असते खाऊन बघा, मग परत आठवण झाली ना की नाव पण लक्षात आहे आंबोळीच. वा वा, आंबोळी खाते आता. कोकण स्पेशल एकदम डोसा सारखे दिसते विदाउट चटणी. ट्राय करते चटणी, चटणीने जास्त भारी लागते. हे वाळूवर चालायचं फीलच वेगळा आहे. हो, खूप छान वाटतंय. आय एम सो एक्साइटेड. आम्ही आता स्कूबा करायला चाललोय तारकर्ली बीचवर. स्कूबाची बुकिंग केल्यानंतर या बोटी समुद्र किनाऱ्यापासून दूर जवळपास 400-500 मीटर आत घेऊन जातात. ज्यांना स्कूबा नाही करायची त्यांनाही घेऊन जाता येते, फक्त बोटिंगचे पैसे द्यायचे. समुद्रात केलेला हा बोटिंगचा प्रवास देखील खूप भारी होता. स्कूबा केली जाते, ट्रेनर्स असतात प्रोफेशनल जे तुम्हाला आधी ट्रेन करता मग नंतर तुम्हाला घेऊन जातात खाली. सुपर्ब ना रे स्कूबा साठी. आर यू रेडी सर? येस. त्यांना सांगितलं घाबरलो तर ढकलून द्यायचं खाली. नाही नाही, आम्ही तुम्हाला सिंधाला एकदम मस्त घेऊन जाऊ. तू तर आत्ताच श्वास बंद करून टाक ना माझा. तोंडाने घे, तोंडाने घे सगळं आत्ता. पण इकडे इकडे सर. ऑल द बेस्ट. थँक यू. स्कूबासाठी इथे प्रोफेशनल्स आधी ग्लासेस, सिलेंडर टँक सोबत तुम्हाला रेडी करतात. नंतर थोड्याफार महत्त्वाच्या सूचना दिल्यानंतर डेमो घेऊन 4-5 मिनिटं पाण्यामध्ये 15-20 फूट खाली तुम्हाला नेले जाते.
येथे माझी स्कूबा करण्यासाठीची एक्साइटमेंट लेवल बरीच हाय होती, बघू शकता. चला आता पाण्यात उतरूया. एका हातात कॅमेरा आणि दुसरीकडे ऑक्सिजन सिलेंडरच्या मदतीने तोंडाने श्वास घेत समुद्राखालील लाईफ मी एक्सप्लोअर करत होते. पाणी थोडे गढूळ होते, मात्र समुद्राखालील सजीवसृष्टी काही अंशी दिसत होती. हे रंगीत मासे फारच ऑसम होते. वरून येणारे ते सूर्यकिरण तर बघा, एकदम स्वर्ग सुख देऊन गेले. खरंच खूप 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 आल्हाददायक अनुभव होता तो. शूटच्या नादात मी तोंडाने श्वास घ्यायचे विसरून नाकाने घेतलेला. त्यात थोडे अस्वस्थ झाले पण स्वतःला कसतरी सावरून वरती आले आणि एक थ्रिल ऍडव्हेंचर त्या दिवशी मी अनुभव केला. कसं वाटलं अशु? थोडी मला भीती वाटली होती कारण नाकात थोडं खारट पाणी गेलं, तोंडात पाणी गेलं. म्हणजे स्कूबाच्या बोटवर येऊन आम्हाला 2-2.5 तास झाले. बऱ्याच वेळ निघून कधी जातो समजत पण नाही. आमची बोट जस्ट आली किनाऱ्यावर फायनली. बराच टाइम आम्ही स्पेंड केला स्कूबा साठी, 3 तास तरी गेले असतील. आता वेळ होती सर्वांसोबत समुद्राच्या पाण्याची खरी मज्जा घ्यायची. सर्व पाण्यात उतरलो ना वो. लहान शौर्यापासून माझ्या आईपर्यंत सर्व तुफान मज्जा मस्ती डान्स या पाण्यात करत होते. समुद्राच्या येणाऱ्या लाटांचा प्रवाह अंगावर झेलायला कठीण भारी मज्जा येत होती. खरं सांगते, समुद्राच्या पाण्यात खेळून अंगात वेगळा जोश निर्माण झालेला. आमचा डान्स तुफान चालू होता. सोबत काही आम्हाला स्टार फिश देखील दिसल्या, भारी वाटलं पहिल्यांदा बघून. त्यानंतर गेलो गोळा खायला. गोळा खाऊन एकदम भारी मज्जा आली. खूप मजा येते, भारी कालाकंटाचा खूप भारी फ्लेवर लागतो. तारकर्लीची मज्जा दुपारपर्यंत आटपून परत रूम्सकडे जाऊन पुढच्या डेस्टिनेशनसाठी तयारी करायला लागलो. जस्ट पोटभर जेवण करून झाले, खूप छान जेवण होतं. आम रूम आहे ज्यांनी सोय केला आहे, मनोरमा कॉटेज और रूम्स. इथे आम्ही आमची सर्व सोय केली, खूप छान अरेंजमेंट आहे. फूड तर मला खूपच आवडलं, बरंच भारी आहे. आता मी चाललो देवबाग बीच कडे. देवबाग कडे जाण्यासाठी जिथे बोट लागतात जवळ असल्याने पायी निघालो. देवबागला जाण्यासाठी आम्ही जिथे बोट लागली आहे तिथे जाण्यासाठी तिथे चाललोय. तारकर्लीचे गाव, कोकण स्टाईल घरे, नारळाची उंच उंच झाडे, शांत रस्ते, एकदम कोकणातील रियल वाईब्स आम्हाला देऊन गेलेत. नंतर हळूहळू चालत येथे येऊन पोहोचलो. येथून आम्ही बोट पकडून जाणार होतो सुनामे आयलँड, त्यानंतर देवबागच्या संगमाकडे. चाललो आहोत आपण बोटीने देवबागला. सुनामे आयलँड चेक करायचं आहे. तोपर्यंत माझा मागचा भारी व्ह्यू एन्जॉय करा, खूप खतरनाक आहे. बरं, ह्या बोटिंगच्या प्रवासात आम्हाला बरेच वेगवेगळे अनुभव भेटलेत. सांगायला गेलं तर म्हणजे आम्हाला बोट हाऊस पहिल्यांदा पाहता आली. असं वाटत होतं की आम्ही केरळमध्येच आहोत. सोबत क्रोकोडाईल माउंटेन, मायग्रेशन केलेला सी गर्ल बर्डचा थवा जवळूनच पाहता आला. संगम कडे आलो आहोत. ही
नदी आहे ती जेव्हा अरबी समुद्राला मिळते तो संगम आहे इथे. तिकडे लाईट हाऊस आहे, भोग बीच मी तुम्हाला दाखवला, हा देवबाग आहे. आणि अरे बापरे लाटांचा प्रवाह वाढला आहे. तिकडे समुद्राचं पाणी आहे आणि हे गोड पाण्याची करली नदीचं पाणी तिकडे जाऊन मिळतं. आपण येऊन पोहोचलो आहोत सुनामी आयलंडला. हे लोक बघा लिटरली खुर्च्या टेबल टाकून पाण्यामध्ये बसले, कारण जमीन एकदम जवळ आहे सुनामी आयलंड म्हणता याला. सुनामीच्या सुनामीमुळे तयार झालेले आयलंड. वाव खूप सुंदर बघा, इथं आता पाण्यात उभे राहिले डिरेक्टली. वाव हे पाणी भारी आहे. सुनामी आयलंड आहे जिथे पाणी गुडघ्यापर्यंत असत. खरंच हे युनिक आहे, मला हे फारच आवडलं. सुनामी आयलंड प्रसिद्ध, लिटरली पाण्यामध्ये चालतोय आम्ही. थोडं अलीकडे गेलं तर तिकडे पूर्ण खाडीचं पाणी आहे खोल. लोक लिटरली एन्जॉय करतात, खूप सुंदर इथे. पॅकेज घेतलंय, पॅकेज मध्ये 3 राईड भेटणार, जेट स्की, बंपर आणि बनाना. आम्ही हात वरचे केले बघा. माझी आई तिथे जेट स्की ट्राय करते. Even when you feel low, you can still go. Even when you feel slow, you can still go. Even when there's no hope, you can still go. I never answer to no, man, I still go. Go, 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 go. Hey, hurry up! Go, go. सुनामी आयलंडवर असं लाईफ जॅकेटच्या साह्याने तरंगत राहून मज्जा घेणे म्हणजे खरंच कमाल भारी होतं. इकडे खुर्चे टाकून पाण्यात आम्ही बसलोय, मोदकची वाट बघतोय. सर अजून पोहोच राहिले आणि तिकडे बघा सूर्य मावळतीला गेला आहे. मोदक खातोय पाण्यामध्ये. उकडीचा मोदक मला खूप दिवसाचं खायचं होतं, शेवटी कोकणातला भेटला. लेट्स सी संगम पाहिल्यानंतर आणि सुनामी आयलंडवर फार मजा केल्यानंतर मी ही जेट स्की दोनदा ट्राय केली. त्याच्यानंतर बनाना राईड्स पण भारी होती आणि दुसरी एक दिवशीची खूप भारी होती. खरं खूप मजा आली. हे बघा सरांनी ते एकदम 15 फूट पाण्यामध्ये उडी घालली आहे आणि तरंगू राहिले. सर खूप फिट आहे. हे सर बापरे, यू कांट बिलीव ही इज ओनली 50 इयर्स ओल्ड. सर अजूनही तरंगतात आहे. त्यांना सेफगार्ड करेल ती बोट आली होती, त्या डुबले की काय असं म्हणून. सर जबरदस्त आहात तुम्ही. एक्सपिरियन्स शेअर करा सर, एक्सपिरियन्स शेअर करा. बाय गॉड, हा जीवनात असा एक्सपिरियन्स होता. आता गेलो तरी काय हरकत नाही. अरे बापरे, समाधानी एक्सपिरियन्स होता. समाधानी. बोटीने आलो आहोत त्या बोटिंग क्लब जवळ. आता आमच्या रूम वर फ्रेश झालं आमचं, थोडं रूम वर थोडं रेडी झालो आहोत. खूप मजा केली देवबागच्या बीच वर. खूप थकून आलेलो, फ्रेश झालो रूम वर. आता आज 31st आहे तर बीच वर गाणे डान्स प्रोग्राम आहे. जेवल्यानंतर आम्ही तिकडे निघू. एकदम मस्त मस्त वातावरण येते, खूप सुंदर. नाशिक कावरीचा आम्ही तर फुल टू एन्जॉय करतोय 31st असल्यामुळे. आता जिरवतोय खाल्लेलं, भारी मजा येते. थर्टी फर्स्ट निमित्त चिवला बीचवर बरेच प्रोग्राम्स होणार आहेत असं आम्हाला समजलेलं. लगेच आमची गाडी घेऊन तिकडे पळालेलो आणि वेळेवर 12:00 वेळेस आम्ही येऊन पोहोचलो. चला मंडळी, हा व्हिडिओ इथेच चिवला बीचवर एंड करते. होप सो तुम्हाला छोटासा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असेल तर नक्की अश्विन द एक्सप्लोररला सबस्क्राईब करा, शेअर करा हा व्हिडिओ आणि लाईक्स द्या. तोपर्यंत जय शिवराय.